शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। नाशिकच्या नांदगाव मध्ये दुष्काळ जाहीर करा अशी मागणी सुहास कांदे यांनी केली। दुष्काळ जाहीर न केल्यास न्यायालयात जाणार असा इशारा देखील कांदे यांनी दिला। नांदगाव तालुक्यावर हा अन्याय आणि अत्याचार झालेला आहे। मला असं वाटतं की जर न्याय नाही मिळाला, काल मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना पत्र दिलं, त्याच्यावर त्यांनी हा दुष्काळी तालुका करावा म्हणून मला तशी आदेशही माझ्या पत्रावर दिलेत, परंतु भविष्यात जर नांदगाव तालुका दुष्काळी झाला नाही तर मी केंद्र सरकारच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात हा नांदगाव तालुका दुष्काळ होण्यासाठी मी हायकोर्टात जाईल आणि हायकोर्टाकडनं तशी ऑर्डर प्राप्त करून माझा नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त करून देईल, परंतु हा अन्याय झालाय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही।